कळमेश्वर तालुक्यातील कळमेश्वर सावने रोडवर असलेल्या धापेवाडा येथील महालक्ष्मी कापूस जिनला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्या आग जिनिंगच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक डिपीवर माकड कुदल्याने झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे बोलल्या जात असून जीन मध्ये असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या मदतीने आग विझवण्यास मदत करण्यात आली आग विझवण्यासाठी सावनेर इथून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रथम आगीवर नियंत्रण मिळून मोठी दुर्घटना अथवा नुकसान होण्यापासून संरक्षण तर केले सोबतच घटनेची सत्यता तपासून निष्पन्नास येईल याची खात्री केली पियुष झुंजुवाडिया वेदर्भ न्यूज सावनेर